मनोज दरंगे यांनी मराठ्यांचा लढा निकरांनी लढला, ते या लढ्यामध्ये जरी विजयी झाले असले तरी ते तहामध्ये हरले आहे. मनोज दरंगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला. त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला. एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली, परंतु तहामध्ये मात्र ते हरले आहेत असं चित्र उभं ठाकलंय, अशी टिप्पणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. सरकारनं ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आता मात्र मराठा समाजाला सगे सोयऱ्यांच्या कुणबी दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदीप्रमाणे दाखले दिल्यास ओबीसींवर हा प्रचंड अन्याय होणार आहे. आरक्षण दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार, यासाठी ओबीसी नेते जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. मनोज दरंगे यांनी मराठ्यांचा लढा निकरांनी लढला, ते या लढ्यामध्ये जरी विजयी झाले असले तरी ते तहामध्ये हरले आहे. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत, जे वंचित ओबीसी आहे, जो बारापूरतीदार आहे, त्यांच्या ताटातलं त्यांच्या ताटातल्या 17 भाकरी ह्या उरबडून नेल्या, याच्यामध्ये कुठला आनंद आहे? आणि म्हणून आज जरी मराठा समाज आनंदोत्सव बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर हा याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेंडगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे. आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीशन द्या. आणि इकडे सरकार सांगत होतो की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही. प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.